आत्तापर्यंत त्याने केलं आहे. कसं कधीही झालं तर त्यात कुठलाही माल शेळा किंवा बनावट असं ठेवलेलं आहे. सगळं रोजच्या रोज स्वच्छ आणि स्वच्छता हे महत्त्वाचे. आणि लहान मुली दे पण त्याला व्यवस्थित देणं, व्यवस्थित करणे. आत्तापर्यंत असं कुणाचंही इथं तक्रार आलेली नाही. ओके. आणि तुम्ही नेहमी येतात त्यावेळी काय खाता? दाबेली की सँडविच? दोन्ही बी खातो. पाहुणे पण आले तर त्यांना दाबेली देतो. ओके, दाबेली. हां, एकदम दाबेली आहे. इकडे उत्कृष्ट आहे. सगळ्यात तुम्हाला सांगतो की अशी दाबेली मी कुठेही खाल्लेली नाही. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, मी आता आहे श्री साई दाबेली आणि टोस्ट सेंटरला. सेंटरमध्ये आहे आपण आता इथं, आणि त्याचे टोस्ट सेंटरचे मालक आहेत आपल्या शेजारी. आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ की कुठले कुठले प्रकारचे टोस्ट वगैरे मिळतात आणि दाबेलीचे पण कुठले कुठले प्रकार आहेत, आपण त्यांना विचारू. माझं नाव विलास दामोगडदे आहे. इथं दाबेली टोस्ट सँडविच 4 ते 10 पर्यंत आपल्याला अवेलेबल मिळू शकते. आणि सर, सँडविच आपल्याकडे साधारण किती प्रकार आहेत? सँडविचमध्ये आपल्यापाशी 30 ते 35 असे प्रकार आहेत. त्यामध्ये चीज येते, ग्रिल येते, मायनीज येते, चॉकलेट येते, शेजवान येते. दाबेलीमध्ये दोनच आहेत, चीज दाबेली आणि साधे दाबेली. जवळजवळ 20-22 वर्ष झालेत. 20 ते 22 वर्ष. तर मित्रांनो, भाजी बघू शकताय जी टोस्टला वगैरे लावली जाते. तर दादांना विचारा ही कुठली भाजी असते. दादा, कुठली भाजी असते का? एक मिनटं. बटाटा आणि व्हेजिटेबल क्रश करून केलेलं असते भाजी. ते त्यात पावभाजी मसाला किंवा घरगुती मसाला वापरलेला असतो त्यात. आणि हे जे बटर आहे हे कोणतं असतं? हे अमूल बटर आहे. अमूल बटर. तरी रोज किती लागतं का? रोज 1-2 किलो लागते. ओके. तर 2 किलो मित्रांनो बघू शकताय, भरपूर क्वांटिटीमध्ये बटर वगैरे लागते. आणि टायमिंग काय असते म्हणलं इथं? टायमिंग 4 ते 10. आणि पत्ता काय येतो इथला? महाराजा चौक, वाकरबाग, सांगली. तर मित्रांनो, सँडविचचे तर इथं भरपूर प्रकार आहेत, पण मी तुम्हाला इथला दाखवणार आहे जे इथलं श्री साई स्पेशल जे सँडविच आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आणि ते कसे दादा बनवतात या तर बघूया. तर सुरुवातीला मस्तपैकी त्याच्यावर बटर वगैरे लावलेलं आहे, पुदिना चटणी आणि बटाटा, हे शिमला मिर्च, डबु मिरची. याचा 3 स्लाइस येतात का याच्यात? ट्रिपल स्लाइस. आणि याची किंमत काय? जी 65 रुपये. आणि जे सगळ्यात जे टॉपचा तुमचा सँडविच आहे त्याची किंमत किती आहे? 80. तो कुठला आहे? ग्रिलमध्ये येते. हां, पनीर ग्रिल. पनीर ग्रिल. ओके. तर हे बघू शकताय मस्तपैकी, हा हा हा, चीज वगैरे ॲड केल्या. आणि ही वरणं आणि पुदिना चटणी. हा हा, साई स्पेशल सँडविच तयार होत आहे आपलं. हे बघा, बटर बघा, भरभरून बटर आहे, अमूल बटर. तर मित्रांनो, क्वालिटी वगैरे सँडविचची खूप छान आहे आणि गर्दी वगैरे भरपूर असते. सँडविच एक अशी डिश आहे जी जास्त करून खाल्ली जाते किंवा सांगलीकरांची जास्त अशी मागणी असते. लहान मुलांसाठी. लहान मुलं जर असतील तुमची तर हे ब्रेड बटर आहे. दादा, याची काय किंमत आहे? 20 रुपयेमध्ये मस्त असं ब्रेड बटर आहे. तर मित्रांनो, इथं आपल्याबरोबर काही सांगलीकर आहे, त्यांना विचारायतल्या सँडविचची क्वालिटी वगैरे कशा आहे. सँडविच आणि हे दाबेली दोन्ही चांगली आहेत, एक नंबर क्वालिटी आहे. मॅडम, नाव काय आपलं? भारती दत्तात्रय जगताप. आणि काय ऑर्डर केलं आता? मसाला टोस्ट. कसे क्वालिटी वगैरे कशा आहे काय सांगाल? खूप छान आहे, म्हणजे टेस्टी आहे, अप्रतिम. कधीपासून येतं का? मी सांगलीत नवीनच आहे, बट वीकेंडला वगैरे येत असते यांच्यासोबत. आणि तुमच्या इथलं आवडतं सँडविच कोणतं? मसाला टोस्ट, चीज सँडविच. तर मित्रांनो, इथं सँडविचचे तर भरपूर प्रकार आहेत, पण मी आज जे तुम्हाला दाखवतो इथले साई स्पेशल जे सँडविच आहे तर हे बघू शकता, मस्त असं चीज वगैरे द्या. हे चीज आहेत आणि आत बघू शकता इथं 3 स्लाइस येतात. छान अशी भाजी वगैरे आहे आणि याच्यावर चीज वगैरे आहे. मस्त असं ग्रिल केलेलं आहे, भाजलेलं आहे छान असं. त्याबरोबर चटणी, सॉस, कांदा आहे. तर हे सँडविच आहे मित्रांनो, याची किंमत जी आहे ती आहे 65 रुपये. चला तर मग आपण टेस्ट बघूया. छान अशी चटपटी टेस्ट आहे. पुदिना चटणीचा असा मस्त असा फ्लेवर आहे लागला आणि आतून असा सॉफ्ट असा बटाटा आहे.
मस्त दोन्ही साइडने भाजलेला आहे, वरनं थोडंसं कुरकुरीत आहे. जबरदस्त मित्रांनो टेस्ट आहे. इथं मस्त असे गरमागरम दाबिली तयार होत आहेत. तर दादा रोज आपण किती दाबिली बनवतो काय? रोज 250 ते 300 दाबिली. आणि त्यात कुठले कुठले दाबिले असतात? दाबिलीमध्ये चीज दाबिली, रेग्युलर दाबिली आणि चॉकलेट दाबिली. तीन प्रकारच्या दाबिली आहेत. आणि जे जास्त सेल होतात किंवा सांगलीकरांचे जे जास्त आवडते ते कोणते दाबिली? दाबिलीचे कसं रेग्युलर आणि चीज हे दोन दाबिली जास्त सेल होतात. आणि कधीपासून दाबिली बनवता काय? दाबिली आता मी 15 वर्ष झाले बनवतो. 15 वर्ष तर अनुभव मित्रांनो खूप आहे दादांना. तर मित्रांनो हे जे आहे साई स्पेशल सँडविच आहे, याची किंमत आहे 65 रुपये. आणि जे रेग्युलर सँडविच आहेत मित्रांनो 30 रुपयापासून चालू आहेत, ते जवळजवळ 80 रुपयापर्यंत आहेत. तुम्ही एक एक करून सर्व ट्राय करू शकताय. आणि त्याचबरोबर दाबिलीची पण क्वालिटी वगैरे खूप छान आहे. तर तीन प्रकारच्या दाबिली मिळतात इथं, त्याही बेस्ट आहेत. तर याच्या आधी जर तुम्ही इथले सँडविच आणि दाबिली खाल्ले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री साई दाबिली आणि सँडविच सेंटरला एकदा नक्की भेट द्या. तर भेटू अशाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.